गाडीला काय तो फास्ट ट्रॅक तो असून देखील तिथे त्याला थांबवलं गेलं. त्यांनी काय ती फोराफोरी झाली त्याच्यावरती काहीतरी त्यांनी त्याचा वॉकी टॉकी काहीतरी ऑन होता त्या माणसाचा बोलताना आणि तो समोरचा माणूस काहीतरी उद्धटपणे काहीतरी बोलत होता त्याच्यावरती आलेली ती रिॲक्शन आहे. टोलमुक्त महाराष्ट्र करू हे भारतीय जनता पक्षाने निवडणुकीच्या काळात जे सांगितलं होतं त्याचं काय झालं एकदा भारतीय जनता पक्षाने पण सांगावं ना. प्रत्येक वेळेला जे काही टोल जे काही म्हैसकर नावाच्या माणसाला मिळतात हा कोण लाडका कोणाचा लाडका आहे हा म्हैसकर. टोलच्या मुद्द्यावरनं भाजप तुमच्यावरती म्हणजे अमित ठाकरे यांच्या निमित्ताने जो टोल फोडला गेला त्यावरनं भाजप मुळात तो काय तो महाराष्ट्रभर दौरा करतोय आणि तो काय टोल फोडत चाललाय असं नाहीये. एका टोल नाक्यावरती हा प्रसंग घडला आणि ज्याच्यावरती त्याला गाडीला काय तो फास्ट ट्रॅक तो असून देखील तिथे त्याला थांबवलं गेलं आणि तो सांगत होता की मी टोल भरलेले आहेत सगळ्या गोष्टींचे तरी तिकडे थांबवलं आणि त्याच्यानंतर मग त्यांनी काय ती फोराफोरी झाली त्याच्यावरती काहीतरी त्यांनी त्याचा वॉकी टॉकी काहीतरी ऑन होता त्या माणसाचा बोलताना आणि तो समोरचा माणूस काहीतरी उद्धटपणे काहीतरी बोलत होता त्याच्यावरती आलेली ती रिॲक्शन आहे. हे काय महाराष्ट्रभर आता टोल फोडत सुटा पण त्याही पेक्षा मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाने ह्या गोष्टी बोलण्यापेक्षा टोलमुक्त महाराष्ट्र करू हे भारतीय जनता पक्षाने निवडणुकीच्या काळात जे सांगितलं होतं त्याचं काय झालं एकदा भारतीय जनता पक्षाने पण सांगावं ना. ते जे प्रत्येक वेळेला जे काही टोल जे काही म्हैसकर नावाच्या माणसाला मिळतात हा कोण लाडका कोणाचा लाडका आहे हा म्हैसकर. हे टोलची प्रकरणं तरी काय आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे समृद्धी महामार्गावरती झालेली घटना बरोबर आहे. समृद्धी महामार्गावरती तुम्ही रस्ता बनवताना जसा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बनवताना त्याला दोन्ही बाजूनी फेन्सिंग टाकलं गेलं असा संपूर्ण समृद्धी महामार्गावरती कुठेही फेन्सिंग टाकलं गेलेलं नाहीये आणि त्याच्यावरती आतापर्यंत जवळपास अपघातात 400 लोक मृत्यूमुखी पडलेत. याची जबाबदारी भारतीय जनता पक्ष किंवा सरकार घेणार का. तुम्ही अख्खा समृद्धी महामार्ग तिथे फेन्सिंग न लावता तुम्ही लोकांसाठी मोकळा केलात आणि तिथे जनावर त्या रस्त्यावरती येत आहेत हरणं येत आहेत कुत्रे येत आहेत गायी येत आहेत ज्या स्पीडला तुम्ही लोक जाणार काय गाड्या घेऊन ट्रक घेऊन आणि अपघातामध्ये मरणार ही सरकारची जबाबदारी नाही का की तुम्ही ती गोष्ट सुरू करायच्या अगोदर तुम्ही प्रिकॉशन्स काही गोष्टींची घ्यायला पाहिजे होती ती त्याच्या आधी टोल बसवत आहे. म्हणजे लोकांच्या जखड्या मरण्याची काय काळजी नाही पण रस्ता बनवलाय आम्हाला लगेच टोल पाहिजे लोक गाड्या चालवतात मरू देत. सर टोलवर बघितलं तर अनेक ठिकाणी टोल वसूल केले जातात मात्र आज रस्त्यांची परिस्थिती बघितली बघा ना तुम्ही किती घाणाडी आहे. आता एक काहीतरी तुमचा तो एक टोल बंद होता काहीतरी आता मुंबई पुण्याचा तर एका टोलवरनं सगळ्या गोष्टी चालू होत्या आणि तीन चार चार पाच पाच आठ आठ सहा सहा तास लोकांना लागतायत. नाशिकवरनं काल आमचे एक मित्र येत होते त्यांना जवळपास 7 तास लागले. सगळ्या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत रस्ते व्यवस्थित नाहीत सगळ्या ठिकाणी ट्रॅफिक जॅम आहे. तुम्ही कसले टोल वसूल करताय आणि कसले आमच्याकडनं काय ते रोड टॅक्स घेताय. एक्झॅक्टली ना म्हणजे ही जी मनमानी चालू आहे ह्याच्याबद्दल सरकार काही बोलणार का किंवा भारतीय जनता पक्ष काही बोलणार आहे का याच्यावरती. आणि काय होतं माहिती हा प्रॉब्लेम तुमचा आहे की ही लोक जेव्हा येतात ना त्यावेळेला तुम्ही हे प्रश्न त्यांना विचारत नाही